मोठा आवाज. भारत मुक्ती मोर्चा व बामसेफतर्फे जळगाव येथे 22 एप्रिलला OBC परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या परिषदेला बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम मार्गदर्शन करणार आहेत. ही परिषद घेण्यामागचा प्रमुख उद्देश की पंडित नेहरूच्या सरकारने OBCची जातीनिहाय जनगणना करण्याच्या विरोधात कायदा केला व OBCची जनगणना बंद पाडली. OBCची जनगणना बंद केल्यामुळे OBC संविधानिक अधिकार व हक्कापासून वंचित झालेले आहेत. त्यांना संविधानिक अधिकार व हक्क व त्यांचे मूलभूत प्रश्न सोडावे यासाठी या OBC परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. OBC परिषदेमध्ये 52% OBCना 52% रिझर्वेशन मिळालं पाहिजे. 52% OBCना देशाच्या बजेटमध्ये 52% राखीव निधीची तरतूद केली पाहिजे. या प्रमुख विषयावर मार्गदर्शन राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करणार आहे. तेव्हा या आपल्या देशातील सर्व OBC समाजाच्या लोकांनी या परिषदेला उपस्थित राहून आपले हक्क व अधिकाराची लढाई लढावी व सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडावे अशा प्रकारचं आवाहन मी भारत मुक्ती मोर्चा व बामसेफच्या वतीनं करीत आहे. या परिषदेमध्ये सकाळी 12 ते 3 OBCची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या विषयावर परिसंवाद होणार आहे व 4 ते संध्याकाळी 8 पर्यंत ब्राह्मणवाद हाच खरा आतंकवाद आहे, ब्राह्मणवाद हाच खरा दहशतवाद आहे, दहशतवादाचा खरा असली चेहरा ब्राह्मणवाद आहे या विषयावर संध्याकाळी परिसंवाद होणार आहे. या दोघही परिसंवादाची अध्यक्षता बामसेफचे राज्य अध्यक्ष वामन मेश्राम करणार असून अनेक विचारवंत महाराष्ट्रातले या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.